सध्या आता वातावरण पूर्णपणे तंग आहे. इकडेला बघायला मिळतं आपण पूर्णपणे वातावरण तंग आहेत आणि या ठिकाणी पोलीस जे आहेत हे कडकट बंदोबस्तात आहेत. सध्या आता जे विनोद तावडे यांच्याकडनं काही सापडलेलं आहे, काय काय सापडलं त्याच्या संदर्भात आता हे थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी माहिती देतील. आपण जर बघितलं DCP मॅडम स्वतः या ठिकाणी आहेत आणि ह्या ठिकाणी आता त्या विनोद तावडे यांच्याकडे काय सापडलं नेमकं ते आता मोजदात करणार आहेत. आपण ही सगळ्यात एक्सक्लुसिव्ह लाईव्ह फिल्म बघतोय की आता काही वेळातच ही तपासणी होणार आहे. अभी बता जा रहा की गाड़ियां यहाँ पर है, पैसे उसमें है और तमाम चीजें हैं. क्राउड मैनेज करने दो, मैं बता दूं. देखिए कि अभी क्षितिज ठाकुर जो है वो बात हमसे नहीं कर रहे हैं. उनका कहना है कि थोड़ी देर में मैं बात करूंगा. अभी जो यहाँ पर विवांत हॉटेल या ठिकाणी BJP काही कार्यकर्ते येथे आलेले आहेत अशी बातमी मिळाली. त्या अनुषंगानं पोलीस तसंच SST FST यांनी या ठिकाणी भेट दिली असता आम्हाला रिप्रेझेंट पब्लिक ऍक्टचा भंग झालेला आढळून आला. त्यानुसार त्या घटनेच्या अनुषंगानं तुळींज पोलीस स्टेशन या ठिकाणी 827/2024 या CR अंडर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्या गुन्ह्यामध्ये 223/126 RP ऍक्ट लावण्यात आलेला आहे. त्याचबरोबर जे काही इलिगल पैसे इथं मिळवलेले आहेत त्या अनुषंगानं देखील 173 BNS त्याचबरोबर इलेक्शन 24 घंटे के पहिले इधर बाहेर के लोक आने नहीं मांगते. 48 घंटे के पहले इधर मतदारसंघ में बाहर के लोग आ नहीं सकते. क्यों आए थे और उम्मीदवार ने क्यों उनको बुलाया था? विनोद तावड़े ने प्रेस कॉन्फ्रेंस करने के लिए कहा था. विनोद तावड़े जी ने ही बोला था कि सब साथ में मिलकर प्रेस कॉन्फ्रेंस करते. तो देखिए ये क्षितिज ठाकुर ने अभी साफ किया कि विनोद तावड़े ने कहा था कि जो है हम यहाँ पर मिल करके एक प्रेस कॉन्फ्रेंस रखते हैं और अपनी अपनी बात रखाते हैं. लेकिन उनका यही विरोध है कि यहाँ पर आखिर जो है 48 घंटे से यहाँ पर लोग मौजूद थे होटल और किस तरह से वहां पर ये क्या काम हो रहा था, क्या बातें हो रही थी, वो जो है उनको समझ में नहीं. इसके लिए जो है ये विवाद खड़ा हुआ है और उन्होंने आणि त्याची उचित दखल घेऊन गुन्हे देखील दाखल करण्यात आलेले आहेत. नालासोपाराचे उमेदवार आहेत राजन नाईक आणि सुदेश चौधरी, यांना काही धक्काबुक्की झालेली आहे का राजन नाईक आणि सुदेश चौधरी? नाही, तसं काही झालेलं नाहीये. पोलिसांनी इथं प्रॉपर सिच्युएशन हँडल केलेली आहे. स्वतः RO इथं हजर होते, FST देखील होती. तर अशी कुठली घटना घडलेली नाहीये आणि जे जे इलिगल आढळून आलं त्यानुसार उचित नियमानुसार उचित कायद्यानुसार दखल घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पार पाडण्यात आलेली आहे. आता या विवान हॉटेलमध्ये जे रूम होतं 407 त्याच्यामध्ये काय काय आढळलेलं आहे, काही पैसेही आढळलेले आहेत असं दाखवण्यात आलेलं आहे, काय म्हणाल? पैसे किती आहेत? 93,000 RO सर आपल्या समोर आहेत की ज्यावेळी या घटनेची माहिती मिळाली त्यावेळी आम्ही आमची FST टीम या ठिकाणी पाठवलेली होती. या FST टीमने या ठिकाणी येऊन इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे, तपासणी केलेली होती. तर त्याच्या अनुषंगाने त्यांना या ठिकाणी 993,500 एवढी रक्कम आढळून आलेली आहे असं मला FST टीमने आत्ताच सांगितलेलं आहे. या ठिकाणी इलिगल कॉन्फरन्स जी झालेली आहे त्या संदर्भातही आपण गुन्हा दाखल करण्याची कारवाई करत आहोत. 48 आवर्सचा जो प्रोटोकॉल आहे त्याच्यानुसार देखील आपण त्या ठिकाणी FIR दाखल करण्याची कारवाई केलेली आहे. हे होते गाडगे सर. मॅडम, आता सध्या वातावरण तणावग्रस्त आहे, परिस्थिती कशी हँडल करणार आपण? परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे, नियंत्रणामध्ये आहे. पोलीस प्रशासनानं उचित दखल घेतलेली आहे आणि परिस्थिती पूर्णतः नियंत्रणामध्ये आहे. आमचा फोकस उद्याच्या इलेक्शन आणि त्या ट्रान्सपरंट चांगल्या वातावरणात पार पडाव्यात याकरता पोलीस प्रशासन महसूल प्रशासन कटिबद्ध आहे आणि आम्ही चांगल्या प्रकारे उद्याच्या निवडणुका पार पाडणार आहोत. वातावरण जर बघितलं तर तंग आहे, काही खास पोलीस प्रोटेक्शन बोलवणार आहेत काय? काही आवश्यकता नाहीये. खूप उचित प्रमाणात बंदोबस्त आहे, उचित कारवाई उचित नियमानुसार कारवाई करण्यात आलेली आहे. तरी परिस्थिती पूर्णतः नियंत्रणामध्ये आहे. नक्कीच होत्या पौर्णिमा चौगले शिंगे मॅडम यांनी सांगितलेलं पूर्ण परिस्थिती नियंत्रणात आहे आणि कोणतीही अनुचित घटना होऊ नये यासाठी पोलीस यंत्रणा कटिबद्ध आहे. तर उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि त्यासाठी ABP माझा उघडा डोळे बघा नीट.